नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण आणि महानगरच्या जिल्हा कार्यालय वास्तूची भूमिपूजन सोहळा ज्ञानमाता शाळेसमोर पार पडला. हे कार्यालय 13,000 चौरस फुटाचा असून या पक्ष कार्यालयात विविध अत्याधुनिक सुविधायुक्त असणार आहे. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी शकुदास भाऊजी देशमुख, मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, माजी मंत्री सूर्यकांताबाई पाटील, माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, महानगराध्यक्ष प्रवीण साले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश पवार, माजी नगरसेवक अरुंधती पुरंदरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट चैतन्यबाबू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, डॉक्टर संतुकराव हंबर्डे, डॉक्टर सुधीर कोकरे, महेश बाळू खोमणे, चिन्ना गोरे, धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण ॲडव्होकेट किशोर देशमुख, मिलिंद देशमुख, डॉक्टर अजित गोपछडे, आशिष शेलार, आशिष नेरळकर, व्यंकटराव मोकले, मधुकर मानेकर, मनोज जाधव यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. नांदेड जिल्हा ग्रामीण व महानगराचं असं एकत्र मोठं भव्य असं कार्यालय या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत. त्याचा आज भूमिपूजन सोहळा खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या हस्ते करण्यात आला आहे. जवळपास 1 एकर जागेमध्ये 13,000 चौरस फुटाची ही 3 मजली इमारत असणार आहे. या इमारतीमध्ये मीटिंग हॉल, प्रेस कॉन्फरन्सचा हॉल, सगळ्या पदाधिकाऱ्यांची दालनं, एक अद्ययावत अशी लायब्ररी व गेस्ट हाऊस आता असं नियोजन आम्ही केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय कार्यालय असेल, प्रदेशाचं मुंबईचं कार्यालय असेल किंवा जिल्हा स्तरावरची कार्यालय अशी अद्ययावत व्हावीत, जेणेकरून तिथून पूर्ण जिल्ह्याचा कामकाज करता येईल यासाठीचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी एका बैठकीत ही नांदेड जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली, यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राम पाटील रातोळीकर व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत व माझे मार्गदर्शक आदरणीय भाऊराव देशमुख व संजयजी कोडगे यांच्या उपस्थितीत आज इथं भूमिपूजन पार पडलेलं आहे. येत्या 1 वर्षात ही इमारत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.